आज चोपड़ा इथं जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून मंजूर झाल्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र हातेड तालुका चोपड़ा इथं प्राप्त झालेल्या नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिकेचं लोकार्पण चोपड्याचे आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार अण्णासो चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. हातेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्यानं आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांमधून सदा रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली असून याचा लाभ परिसरातील गरजू रुग्णांना तातडीची वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी होणार आहे. याप्रसंगी नरेंद्रभाऊ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गोपालभाऊ पाटील, विजयभाऊ पाटील, किरणभाऊ देवराज लासूरकर साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी चोपडा सुकलालभाऊ कोळी, विकासभाऊ पाटील, राजूभाऊ जयस्वाल, राजेंद्र पाटील वेले, दीपकभाऊ चौधरी, कैलासभाऊ बाविस्कर, मनोजभाऊ पाटील दोडवाडे, संदीपभाऊ चौगाव, सुनंदताई पाटील, ईश्वरभाऊ पाटील गणपूर, किरण करंदीकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हातेड उपकेंद्राच्या ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण कार्यसम्राट आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या आणि माजी कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनायक पाटील. महाराष्ट्र शासनाचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्राच्या जनतेला ज्या ज्या सुविधा देता येतील देण्याचा प्रयत्न सातत्याने केला, त्याचाच एक भाग म्हणून की आपल्या या हॉस्पिटलमध्ये पेशंटला नेण्यासाठी आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स असावी आणि ती ॲम्ब्युलन्स चांगल्या क्वालिटीची असावी या भावनेतनं आदरणीय आमदार गुलाबरावजी पाटील यांनी DPDC आमदार लता सोनवणे यांनी मागणी केल्याप्रमाणे हातेड या केंद्रासाठी एक ॲम्ब्युलन्स DPDCच्या निधीतनं उपलब्ध करून दिली. या अगोदरसुद्धा आपण सिव्हिलला ॲम्ब्युलन्स आणलेली आहेत आणि वरती वैजापूरलासुद्धा ॲम्ब्युलन्स आहे. आपल्या मतदारसंघातलं यावल तालुक्यातलं साक्रीगाव या ठिकाणीसुद्धा आपण DPDCच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून घेतली. या करण्यामागचा हेतू हाच आहे की आमचा 35-40% भाग हा आदिवासी भाग आहे आणि आदिवासी भागामध्ये ज्यावेळेला इमर्जन्सी असते त्यावेळेला ॲम्ब्युलन्स ही उपलब्ध नसते. जर आपल्या हॉस्पिटलचीच ॲम्ब्युलन्स असली तर त्याचा फायदा पेशंटला नक्की होतो. म्हणून सातत्याने आमदार लता सोनवणे मी व्यक्तिशः आदरणीय आमदार गुलाबरावजी पाटलांना विनंती केली आणि आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब पालकमंत्री महोदय यांनी ही ॲम्ब्युलन्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून चोपड्याच्या पेशंटला याचा फायदा जास्त प्रमाणात होईल आणि हातेड केंद्रासाठी विशेष करून आपण ती मागवून घेतो.